डायबेटिक लोकांसाठी सात दिवस सात नाश्त्याचे प्रकार या सिरीज मध्ये परत एकदा स्वागत आहे या सिरीज मधला आजचा आपला तिसरा भाग आहे नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनल वर तुमचं परत एकदा स्वागत आहे चला मग लगेच रेसिपी बघूया अर्धी वाटी कांगराळ ज्याला आपण फॉक्सटेल मिलेट म्हणतो ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा याच्यामध्ये मोजून दोन वाट्या पाणी घालायचे हे आपल्याला रात्रभर भिजवायचं आहे साधारण आठ तास भिजलं पाहिजे दुसऱ्या दिवशी पाव कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्या याच्यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची एक छोटा तुकडा आल्याचा आणि एक छोटा तुकडा ओल्या हळदीचा घालायचा दोन लाल मिरच्या घालायच्या पाव चमचा मेथीदाणे घालायचे एक चमचा जिरे घालायचे दोन लसणीच्या पाकळ्या घालायच्या आणि याच्यात साधारण अर्धी वाटी पाणी घालून आपण हे अर्धा ते एक तास भिजवून ठेवायचं आता अर्ध्या एक तासानी हे छान मुगाची डाळ छान भिजली आहे त्यातलं पाणी आपण थोडंसं बाजूला काढून ठेवूया आणि मिक्सरमध्ये हे बारीक दळून घेऊया जशी चटणी बनवतो तसं हे दळून घ्यायचंय हे पाणी तुम्ही नंतर वापरू शकता शिजवताना बघा अशी मस्त वाटून घ्यायची आहे मुगाची डाळ आता फॉक्सटेल मिलेट रात्रभर भिजलेत त्यामुळे ते छान भिजतात आणि मऊ होतात फुलतात पण एका कुकरमध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल तापलं की ह्याच्यामध्ये एक चमचा मोरी दोन चमचे जिरे एक चमचा हिंग अर्धा चमचा हळद सात आठ कडीपत्त्याची पानं आणि आपण बाजूला काढून ठेवलेलं एक वाटी पाणी आणि फॉक्सटेल मिलेट ज्या पाण्यात भिजवलेत तेही पाणी आपण वापरू शकतो ते एक वाटी घालायचं आणि ह्या मिश्रणाला छान उकळी येऊ द्या उकळलं की ह्याच्यामध्ये आपण मुगडाळीची जी पेस्ट करून ठेवली होती ती घालायची आणि भिजवलेले मिलेट्स पण घालायचे चवीनुसार मीठ घालायचे आणि याला सारखं ढवळत आहे आणि आपल्याला हे झाकण न लावता असंच आहे याला एक दहा पंधरा मिनटं लागतात हे छान घट्ट होईपर्यंत शिजू द्या आता हे घट्ट झालं की एका ताटलीमध्ये काढून ठेवायचे आणि याला छान थंड होऊ द्या आता हे थंड होत आहे तोपर्यंत तो आपण स्टीमर ठेवूया स्टीमरमध्ये दोन ग्लास पाणी घालायचं स्टँड ठेवायचा आणि झाकण लावून छान दंडणीत वाफ येऊ द्यायची एखाद्या कुकरच्या भांड्याला किंवा तुमच्याकडे त्या स्टीमरमध्ये बसणारी ताटली असेल तर त्याला ते तेल लावून घ्यायचं आता हे मिश्रण छान थंड झालंय याचे आपण असे छोटे छोटे मुद्दे बनवून घेऊया याला मुटका पण म्हणू शकतो आपण असे मुटके बनवायचे हाताला पाणी लावून बनवा म्हणजे ते पटापट बनतात हे मुटके तेल लावून ठेवलेल्या कुकरच्या भांड्यात आपण अरेंज करूया आणि हे भांड आपण स्टीमरमध्ये ठेवायचे याला छान दंडणीत वाफ आली आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम वर ठेऊन याला पंधरा मिनटं छान दंडणीत वाफ काढायची आहे पंधरा मिनिटांनी आपले हे मुद्दे तयार आहेत हे आपण काढून ठेवूया याला छान थंड होऊ आहे आणि थंड झालं की हे छान असे सुटे सुटे निघतात आणि मऊ लुसलुसीत मुद्दे खायला तयार आहेत हे मुद्दे तुम्ही हिरवी चटणी टोमॅटो सॉस लोणच्याबरोबर बरोबर तुम्हाला जे आवडतं आहे त्याच्याबरोबर खाऊ शकता आज मी याच्याबरोबर गाईच्या दुधाचं ताक कांजीमध्ये जे बीट आणि गाजरचे मुरलेले छान तुकडे असतात ते तुकडे आणि पूड चटणी घेतली आहे पूड चटणी थोडीशी ड्राय असते म्हणून याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि मुद्द्यांवरती तुम्हाला आवडत असेल तर अगदी पाव चमचा तूप घालायचे आणि एन्जॉय करायचे तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तुमच्या कुटुंबाबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि डायबेटिक लोकांसाठी सात दिवस सात नाश्त्याचे प्रकार सिरीजमधला पुढचा व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू